नमस्कार आणि योगार तुमका प्रुडंट मीडियाच्या आमच्या ह्या दिसभर चलिल्ल्या विधानसभा वेचणूक 2012 निकालाची ही आणि एक डिबेट सकाळच्या 8 वरांसावन आम्ही डिबेट करीतच आशिल्ले. आता हांगा डिबेट करतात त्यांना सगळे रिझल्ट हातात आयिल्ले असतात आणि 40 ॲब्सोल्युट मेजॉरिटी घेऊन बीजेपी पॉवरात आयिल्ले असा. 21 बीजेपीन मिळल्यात 40, ताचे बरोबर 3 त्यांना एमजीपीच्या मिळाल्यात म्हणजे बीजेपी आणि एमजीपी अलायन्सान एकूण सगळे मिळून वाट 24 मिळिल्ले असतात. जर जी कालपर्यंत पॉवरात आशिल्ली आणि इतली तेप पॉवरात असताली ती काँग्रेस सामकी 19 9 पाविल्ली असा. अक्षरशः 20% म्हणल्यार जाता इतले तांकां सीट मेळिल्ले असतात. आणि ताचे बरोबर गोवा विकास पार्टी मिकी पाशेको हांकां 2 मेळ्यात आणि ताणी आलेक्स सिक्वेराक उडयला आणि त्या वर्षांतल्यान दुसरे कडेन वालांका आलेमांवाक उडयला कायतू सिल्वा हाणें. आणि त्याचबरोबर केन्ना न्ही ते गोयच्या इतिहासांत पहिल्याच खेपेक 5 अपक्ष उमेदवार वेचून आयिल्ले असतात. आणि हातूंत भितर बारीक सरीन जर पळोवपाक वचत जाल्यार सावथा भितर जे 17 आशिल्ले म्हणजे तातूंत भितर फोंडा तालुका आमी धरना, फोंडा तालुका जर कुशीक काडत जाल्यार त्या तालुक्या भितर सावथाचे काँग्रेसीक फक्त 4 मेळ्यात, बीजेपीक 8 मेळ्यात, गोवा विकास पार्टीक 2 मेळ्यात, इंडिपेंडंट 3 आयल्यात. नॉर्थ गोवा भितर पळयले जाल्यार वट्ट काँग्रेसीक फक्त 5 मेळ्यात, बीजेपीक 13 मेळिल्ले आसात, एमजीपीक 3 मेळ्यात आणि इंडिपेंडंट 2 आयल्यात. हातूंत भितर परत एक फावट एकमेव बायल मनीस विधानसभेत पावल्या ती म्हणजे जेनिफर मोन्सेरात. फाटली खेपेक मामी आशिल्ली विक्टोरिया फेर्नांडीस सांताक्रूजच्यान, ह्या खेपेक ताळगांवच्यान जेनिफर मोन्सेरात. तातूंत भितर अक्षरशः धूप जाला तो म्हणजे सगळ्यांत व्हडलो. आलेमांवाचे 4 कँडिडेट पडल्यात, चर्चिल आलेमांव, जोकी आलेमांव, वालेंका आलेमांव हे काँग्रेसीचे कँडिडेट. त्याचबरोबर युरी आलेमांव जे आशिल्ले एनसीपीच्या सांगेच्यान तेय बी पडल्यात. अशे तरेन आलेमांव फॅमिलीचो कंप्लीट धूप जाला. दुसरे वर्षांतल्यान आणि एक फॅमिलीचो धूप झाला, फॅमिली राजाचेर बोवाळ चलतालो, तातूंत भितर रवी नायक फोंडेच्यान पडले आणि तांच्या विरुद्ध म्हणजे तांच्या बरोबर आशिल्लो तांचो पूत रितेश नायक जो मडकय भितर आशिल्लो तो पडलो. आणि थंय सुदीन ढवळीकार आयल्यात. ढवळीकार ब्रदर्सची आणि एक फॅमिली आशिल्ली पूण ह्या फॅमिलीचे दोघी जाण भाव ढवळीकार आणि म्हणजे सुदीन ढवळीकार मडकयच्यान आणि दीपक ढवळीकार प्रियोळच्यान हे वेचून आयल्यात. हे दोनूच मतदारसंघ असे आशिल्ले जय दोन्ही वाटच्यातल्यान जे प्रबळ आशिल्ले ते फॅमिलीचेच उमेदवार आशिल्ले. सुदीन ढवळीकार विरुद्ध रवी नायकाचो चलो रितेश नायक, तातूंतले सुदीन ढवळीकार आयले. दुसरी वाटच्यातल्यान दीपक ढवळीकार प्रियोळा भितर आणि तांचे विरुद्ध आशिल्लो मडकयकाराचो भाव धाकू मडकयकार, धाकू मडकयकार पडलो. गोविंद गावडे अपक्ष आशिल्लो तो पडलो आणि दीपक ढवळीकार आयले. त्याबरोबर आणि दोन फॅमिली मात आयल्यात, त्यो म्हणजे बाबूश मोन्सेरात आणि त्यांची घरकान जेनिफर सांताक्रूज आणि ताळगांवच्या आणि दुसरी एक फॅमिली असा ती म्हणजे प्रताप सिंग राणे परियेच्या आणि विश्वजीत राणे वाळपयच्या. अशे तरेन हे आयिल्ले असतात. आणि हातूंत भितर हे सगळे जर पळयली जायत जाल्यार काँग्रेसीचे 13 आमदार पडले ह्या खेपेक. भारतीय जनता पक्षाचो फक्त एक आमदार पडलो तो म्हणजे दामू नायक. एनसीपीचे दोन्ही आमदार जुजे फिलीप डिसुजा वास्कोच्यान आणि निळकंठ हळदणकर थिमीच्यान हे दोघी जण पडले. एनसीपीक ह्या इलेक्शना भितर 21 मेळ्ळो ना. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे वट 3 आयले, तातूंत भितर 2 त्यांचे परत वेचून आयले. सुदीन ढवळीकार आणि दीपक ढवळीकार तांचे बरोबर रवी नायकाचो पराभव करून आयले लोव मामलेदार. आणि गोवा विकास पार्टीचे मिकी पाशेको जे आसात ते वेचून आयल्यात. आणि हे जे पडल्यात मोठे मोठे लोक, त्या मोठे मोठे लोकांची लिस्ट आसा ती अशी. एनसीपीचे 2 जे तुमकां सांगले जुजे फिलीप आणि निळकंठ हळदणकर, बीजेपीचो दामू नायक हे दोग जण पडले. आणि ताचे बरोबर पडले ते आमदार आसात ते अशे काँग्रेसीचे पडले. तातूंत भितर दयानंद नार्वेकार अर्डोणा, आलेक्स सिक्वेरा नुवे, आग्नेल फेर्नांडीस कळंगूट, ताचे नंतर राजेश पाटणेकार बिचोली, जोकी आलेमांव कुंकळी, श्याम सातर्डेकार कुडचडे, चर्चिल आलेमांव नावेली, फिलीप नेरी रॉड्रिक्स वेळी, बाबू आसगांवकार पेडणे, रवी नायक फोंडा आणि फ्रांसीस सिल्वेरा सांतांद्रे. आणि ताचे शिवाय आणि दोघ जण काँग्रेसीचे पडले ते गडगंज लोक म्हणजे सुभाष शिरोडकर जे गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रेसिडेंट आशिल्ले ते, आणि ताचे बरोबर पडली ती चर्चिल आलेमांवाची धू वालेंका आलेमांव. अशे तरेन हांगा सगळे जाल्ले आसात. आणि हातूंत भितर वेचून आयिल्ल्या भितर बीजेपीचे बाकीचे जर सोडली जायत जाल्यार जे 9 आमदार आसात ते सोडले जाल्यार तातूंत भितर वेचून. आणि मेन म्हणजे काँग्रेसीचे जे आयल्यात, काँग्रेसीचे एक जेनिफर मोन्सेरात जर सोडत जाल्यार बाकीचे सगळे 8 आमदार आसात तेच परत वेचून आयल्यात. नवो कोणूच वेचून आयलो ना. वेचून आयिल्ल्या मदीं काँग्रेसीचे आसात मॉविन गुदिन्नो दाबोळी, बाबू कवळेकार केपें, बाबूश मोन्सेरात सांताक्रूज, प्रताप सिंग राणे परये, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स कुर्तोरी, दिगंबर कामत मडगांव, पांडुरंग मडकेकार कुंभारजुवा आणि विश्वजीत राणे वाळपय. त्याचबरोबर बीजेपीचे जे वेचून आयल्यात ते वेचून आयिल्ल्या मदीं
आमदार आसात ते मिलिंद नाईक मुरमुगाव, रमेश तवडकार काणकोण, महादेव नाईक शिरोडा, अनंत शेट मये, फ्रांसिस डिसुझा म्हापसा, मनोहर पर्रीकार पणजी, लक्ष्मीकांत पार्सेकार मांद्रे, दयानंद मांद्रेकार शिवोली आणि दिलीप पळोरेकार सालिगाव हे आमदार परत वेचून आयिल्ले आसात. ताज्या शिवाय जे वेचून आयले ते गणेश गांवकार सावड्डे, किरण कांदोळकार थिमी, ग्लेन टिकलो ओल्डोणा, मायकल लोबो कळंगूट, राजन नाईक कुंकळी, निलेश काबराल कुरचोडी, कार्लोस अल्मेदा वास्को, सुभाष फळदेसाय सांगे, प्रमोद सावंत साखळी, माथानी साळदाणा कुठ्ठाळी, राजेंद्र आल्लेकार पेडणे आणि विष्णू वाघ सांतांद्रे अशे तरेन हे इथले वेचून आयिल्ले आसात. ही सगळी हांगा अशे तरेन आमकां पळोवपाक मेळटा. तातूंत भितर म्हाका दिसता मॅक्झिमम मार्जीन मेळ्ळी ती फ्रांसिस डिसोझा म्हापशेचे जे 10,169 येदी व्हडली मार्जीन घेवन वेचून आयल्यात. आणि त्याच भाजपचे दुसरे मिलिंद नाईक जे असा जे संकल्प आमोणकरा आड झगडटले ते 913 मतांनी म्हणजे सगळ्यात कमी मार्जीन घेऊन जिंकून आयल्यात. आमच्याकडे हांगा ही सगळी चर्चा करपा खातीर 3 मानेस्त असतात. तातूंतले पहिले मानेस्त असतात गोंयचे एक सोशल ॲक्टिव्हिस्ट जे गोवा बचाव अभियानातल्यान आमच्या मुखार आयिल्ले ते डॉक्टर ऑस्कर रिबेलो. दुसरे आमचे बरोबर हांगा असतात ते काँग्रेस पक्षाचे म्हणयारे जे लॉ कमिशनाचे चेअरमॅनूय बी आशिल्ले, आदी केंद्रीय मंत्री आशिल्ले कायद्याचे ते ॲडवोकेट रमाकांत खलप. आणि तिसरे आमचे बरोबर हांगा असतात पॉलिटिकल ॲनालिस्ट आमचे न्यूज एडिटर प्रमोद आचार्य. तुमकां तिघांकूय स्टुडिओ भितर येवकार. ऑस्कर म्हाका दिसता आमच्या सगळी डिबेटी भितर सकाळच्यान उलयलेना तो तूच भाई येऊन गेल्यात. ओके, आणि प्रमोद भितरल्यान सकाळच्यान फीड करतच आशिल्लो. आम्ही तुझे कडल्यान सुरुवात करूया. हाऊ डू यू ॲनालाइज इट? Analysis, Sandesh, I think what has to be accepted at the base of all this is a decisive, emphatic, anti-Congress mandate. I don't think you can see it in any other way. This is a decisive anti-Congress mandate because everybody has deserted the Congress here. They have tried to see which is the possible candidate, कोण तो असा पळय तो घट असा पळय तो जो काँग्रेसीचो उमेदवार, the candidate of the Congress, which is the one that can be defeated, that is the one they have pitched for. So whether it is the BJP candidate, whether it is the GVP candidate, whether it is those multiple independent candidates like Avartan and Benjamin De Silva, etc. So here is anger against the Congress. But it is not anti-Congressism. So it is not that the Congress ideology or the Congress ethos or the Congress policies or the Congress, you know, the love of the Congress that Goa has in it. It was that these people, whether it was the families, whether it were these carpetbaggers, whether it was these bootleggers who had taken the Congress. You know, I had a patient of mine who came up to me, an elderly man who is, you know, from the opinion poll times, and he said, Doctor, ye Congress hui, where is the Congress in this? So this is what the people were seeing. That it was nothing but a group of business tycoons who had got together with the families and their cronies to usurp their interests in mining, in real estate, in whatever other industries that they do in the name of the Congress, were trying to fool the people of Goa. So this was a rejection by the people of Goa because the Congress was insulting the intelligence of the voter. And I'm absolutely sure, and I'll go live on camera and say, I'm sure loyal congressmen like Ramakant Khalap or Shantaram Naik or Girish Chodankar must have not even had got a word in sideways as far as selection of the candidates or any kind of thing is concerned inside. So the loyalists were sidelined. These people took over the Congress and they expected us to believe that this whole play acting was in the name of the Congress. And that's what got rejected. Well, first and foremost, Goyanche lok ulelet. Aplo nirnay tane dila. आणि हो निर्णय जसं आमचे दोतोर ऑस्कर बाब सांगतात तसं हो निर्णय सारखं डिसायझिव्ह असा. सो काँग्रेस पार्टी टुडे एक्सेप्ट दीस डिफीट, एक्सेप्ट द वर्डिंग ऑफ द पीपल विथ ऑल ह्युमिलिटी. ॲटलीस्ट आय फील दॅट यू विल एक्सेप्ट इट विथ ऑल ह्युमिलिटी. आय एक्सेप्ट इट ॲज अ स्पोक्स पर्सन ऑफ द पार्टी, एक्सेप्ट इट विथ ऑल ह्युमिलिटी. अँड नाव कम्स द प्रोसेस ऑफ इंट्रोस्पेक्शन. पार्टीन आता विचार करपाक जाय, अभ्यास करूंक जाय हें घडलें कित्याक अशें. 5 वर्षां इतलें बरें काम केलें वायट केलां अशें म्हणटा हांव. देर आर नेगेटीव फॅक्टर्स. आनी काल परवा पर्यंत, म्हयन्या पर्यंत, एक म्हयन्या पर्यंत दिसतालें अशें की काँग्रेस पक्ष 20-25 जागे घेवन सहज येता म्हण सत्तेर परतो. निमाण्याक तर घडलें कितें, तिकीट वाटप जें जालें त्या वेळार बऱ्योचश्यो खबऱ्यो ज्यो घडल्यो
त्यो काँग्रेस सगळ्याच काँग्रेस लोकांक आवडल्यो अशें ना. हांवें स्वता म्हज्या सारके अनेक जाण काँग्रेसांतले आमी सांगताले की आमी विनेबिलिटी वॉज अ फॅक्टर म्हणटात हो मातसो तपासून पळोवपाक जाय. एकाच घरांतल्यान जर आमी जर 2-3-4 जर लोकांक जर तिकेटी दिल्यो तर लोकांक ते मानवतेचे ना मानवचें ना ही एक वॉर्निंग दिल्ली. परंतु कितें दिसलें म्हाजें सांगू नजो आनी तिकेटी दिल्यात. आनी हो एक सिंगल फॅक्टर म्हाका दिसता असो ज्यांच्या ज्यांच्या कडेन हांव उलयतां ज्युरींग द होल इलेक्शनांत ज्या वेळार हांव उलयतालो लोकां कडेन इंटरॅक्ट जातालो त्या वेळार फक्त मार बसतालो तो एकाच विशयाचेर. लोक करप्शन बद्दल चडशे उलयना जाले मागीर मागीर मायनींग बद्दल व्हडलेशे उलयना जाले कारण लोकांचें म्हणणें कितें करप्शन बी जे पी आयलें म्हणून कितें करप्शन जावचें ना आनी करचें ना आनी ह्या आदी करून करतलेच ते. मायनींग टायकून्स मायनींग धंद्यांतले लोक दोनी वटेन आसात इंडिपेंडंट मदीं आसात आनी दोगांय तांकां सपोर्ट सपोर्ट केल्लो आसा. काजिनो बद्दल कोण उलयता आनी कोण उलयना आनी कोण कोणाक सपोर्ट करता हें समजपूच कठीण जाल्लें आसा. तर ह्या सगळ्या विशयाचो अभ्यास केल्यानंतर लोकांच्या मदीं जें दिसूंक लागलें तें अशें की फॅमिली एका फॅमिलींतले एका परस चड जे उमेदवार जाले तो एक सिंगल फॅक्टर काँग्रेस पक्षाच्या आजच्या ह्या पराभवाक कारणीभूत जाल्लो आसा. सिंगल मोस्ट लार्जेस्ट फॅक्टर तो सगळ्यांत म्हत्वाचो दिसता आनी ह्या विशयाचेर पार्टीन इंट्रोस्पेक्शन करूंक जाय. एक ऑपोजिशन बसपाक सुद्दां ताकद लागता ती ताकद काँग्रेसीन निर्माण करूंक जाय आपल्या भितर. अनफॉर्च्युनेटली बी जे पी ऑपोजिशन म्हणून रावली पण बी जे पी खरें ऑपोजिशन केलें अशें म्हाका दिसना. काँग्रेस पण आसून सुद्दां गेल्या 5 वर्षान एक जो नेगेटीव्ह फॅक्टर जो तयार झाला तो फायदो आज बी जे पीक मेळ्ळा. दॅट्स ट्रू. अदरवायज विधानसभेतले कितलेशे बरे बरे मुद्दे उभे जाले पण तुम्ही सांगात भाजप पक्षान ते तडीक लायले म्हणून लॉजिकल कंक्लुजनाक कोणच केन्ना गेले ना ते विषय घेवप मातशे पब्लीक कडेन प्रेसा कडेन उलोवप त्याच्या बद्दल विधानसभेत एखादो प्रस्न काडप आमी झगडटले म्हणून सांगप आनी दुसरे दिसा सगळें थंडगार जातालें पळय. काजिनोच्यो बोटी ज्यो थंय उभ्यो आसात त्यो आमी काडटा म्हणून परिकरात इतले फावटी सांगल्यो पण ते डिफीट तो फुडें घेवन गेलो ना. मायनींग बद्दल थोडे दीस तो जो रावता न्ही तो रिपोर्ट ऑफ पी ए सी जो येवपाचो तो पी ए सी जो रिपोर्ट इतली घाईत घिसाळ घाई केली ताणें आनी पयलोच लीक केलो आनी ताका लागून घडलें कितें खरें कितें आसा ह्या मायनींग संदर्भांतलें लोकां समोर येवन पावलें ना. ना बट दीस एक्चुली संदेश ह्या हें भाई म्हणटा पळय तें खरें. Because this will be an acid test now for the BJP. The BJP does not have a single excuse. They cannot say they're being blackmailed by some family fellows, they're held hostage by some allies, nobody. So all these issues, they have run a perfect campaign in my opinion. They've run a great campaign through this, building up the, you know, the ad campaign, bringing up these issues to the fore, bringing up all this thing right up till here. Now that they are in power, they need to solve these issues. So if they don't solve the issues of illegal mining, if they don't solve the issues of all these casinos, if they don't solve the issues of real estate problems and regional plan, within 6 months to a year, people's patience is going to run out.